नमस्कार। मागच्या भागामध्ये आपण कष्ट ह्या विषयावर सुरुवात केली होती। हा जो कष्ट ही जी सद्गुरूंनी महत्त्वाचा जो मुद्दा सांगितला आपल्या उत्कर्षामध्ये, त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस सांगितलं की स्मार्ट वर्क, कष्ट म्हणजे काबाड कष्ट नाही, स्मार्ट वर्क। आता स्मार्ट वर्कमध्ये मी पहिला मुद्दा मांडला तो म्हणजे विधायक काम पाहिजे। तर म्हटलं ना, विधायक काम म्हणजे आपण जे समाजाला जे हितकारक नाही आहे, राष्ट्राच्या विरोधात आहे, राष्ट्राला हितकारक नाही अशी कामं कुठलीही करता कामं नये। मग तो तुम्ही किती व्यवसायाकडून पैसे मिळवले तर ते चालणार नाही। बरं, आता विधायक काम तू घेतलं हातात, पण ते पुन्हा प्रामाणिकपणे करणं गरजेचं असतं। समजलं ना? प्रामाणिकपणे म्हणजे काय? कुठली भेसळ न करता उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा आपण ठेवणं, याला प्रामाणिकपणा म्हणतात। म्हणजे मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की मेड इन इंडिया हे खरं म्हणजे ब्रँड व्हायला पाहिजे, मेड इन इंडिया ब्रँड व्हायला पाहिजे। जगामध्ये कुठेही मेड इंडिया वाटलं की लोकांनी घेतलं पाहिजे, ते एवढा तो ब्रँड व्हायला पाहिजे। ह्याला म्हणतात प्रामाणिकपणे काम करणं। प्रामाणिकपणे काम केल्यानंतरच आपण क्वालिटी मेंटेन करू शकतो, गुणवत्ता ठेवू शकतो, कळलं ना? म्हणून प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे। दुसरं म्हणजे काय, काम आवडीने केलं पाहिजे। बहुतेक लोक जे करतात ना, काम करायचं म्हणून काम करत असतात। समजलं ना? म्हणजे विधायक कामाच्या याच्यामध्ये जातात ते कंपनीमध्ये, कंपनी विधायक काम करत असते, पण हे लोक जाऊन तिथे काम, म्हणजे मी मगाही सांगितलं मागच्या वेळेला की दिवस भरतात, त्याला हल्लीच्या मुलांच्या भाषेत पाट्या टाकणं म्हणतात। पाट्या टाकणं म्हणजे काय? दोन पंच आणि एक लंच, याच्यामध्ये इंटरेस्ट। पहिला पंच केला आणि संध्याकाळचा पंच केला की तुमची सॅलरी लागू तुम्हाला, बरं? मध्ये तुम्ही काय करता याला काय महत्त्व नाही, ह्यांना। आणि मध्ये लंच, लंच भरपूर वेळ घ्यावा घ्यायचा। सकाळी उठला, आल्या आल्या सिरियलच्या टी व्हीवरच्या गोष्टी करायच्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या आणि वेळ काढायचा, कसा तरी वेळ भरायचा 8 तास की पंच केलं की तुम्हाला सॅलरी लागू। याला प्रामाणिकपणा म्हणत नाही, लक्षात ठेवायचं। म्हणून प्रामाणिकपणाचे दोन अंग आहेत। एक प्रामाणिकपणा म्हणजे काय, की तुम्ही करप्शन करत नाही, म्हणजे काय पैसा घेऊन काम करत नाही, स्वच्छ कामाच्या बाबतीत, स्वच्छ कुठलाही पैसा घेत नाही, काही घेत नाही आपण आणि काम करतो, त्याला प्रामाणिकपणा म्हणतं। आणि दुसरा प्रामाणिकपणा म्हणजे काय, की आपण 8 तास पूर्णपणे काम केलं पाहिजे। आता 8 तासामध्ये अर्धा पाऊण तास इकडे तिकडे थोडासा विश्रांती पाहिजे, त्याच्याबद्दल मी म्हणत नाही, पण प्रामाणिकपणे म्हणजे तुम्ही जर 8 तास काम केलं तर ते खरं काम। पण आपण काय करतो, काम 4 तास करतो आणि पैसे 8 तासाचे घेतो, बरोबर की नाही? हे पण करप्शनच आहे, लक्षात ठेवायचं। हे आपण कंपनीकडनं पैसा घेतो आणि कंपनीला काम देत नाही, याचा अर्थ काय, हे पण करप्शन आहे एका प्रकारचं, एक लक्षात ठेवा। म्हणून दोन्हीकडे प्रामाणिक असणं गरजेचं आहे। म्हणजे प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे आणि आवडीनी 8 तास काम करणं ते पण गरजेचं आहे। म्हणून आवडीने हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। म्हणून सद्गुरूंनी लव वर्क हा शब्द वापरलेला आहे। कामावर प्रेम करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही त्याला पॅशनेटली, इंग्लिशमध्ये म्हणतात पॅशनेटली काम करता आलं पाहिजे। आणि जे लोक पॅशनेटली काम करतात तेच उत्कर्षाला जातात, लक्षात ठेवायचं। बाकीचे लोक तिकडेच राहतात, कारण कुठलीही कंपनी किंवा कुठलाही मालक उगीच तुम्हाला प्रमोशन देणार नाही। तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे जर काम केलं तरच तो तुम्हाला प्रमोशन देणार, नाही तर तुम्हाला तिकडे ठेवणार तो। समजलं की नाही? तेव्हा प्रामाणिकपणे काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आवडीने काम करणं।